खूप स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत साबुदाणा पराठा। उपवासासाठी आपण साबुदाणा पराठा बनवणार आहोत। ह्याच साबुदाणा पराठ्याला आपण मराठीमध्ये साबुदाणा थालीपीठही म्हणतो, काही पराठे म्हणतात, काही जण थालीपीठ म्हणतात, तर एकच आहे। इथे मी साबुदाणे घेतलेले आहेत आणि एक वाटी साबुदाणे मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर साबुदाणे बुडतील इथपर्यंत त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि ते रात्रभर मी भिजत घालून ठेवलेले आहेत। तुम्ही बघू शकता इथे हे साबुदाणे जे आहेत ते छान असे मोकळे मोकळे झालेले आहेत आणि पूर्ण असे भिजवून घ्यायचे साबुदाणे। साबुदाणा पूर्ण भिजलेला आहे। त्यानंतर इथे मी थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत व्यवस्थित। आता आपण ह्याची पूड करून घेणार आहोत। मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये आपण हे शेंगदाणे काढून घेऊया। शेंगदाण्यांची सालं तुम्हाला हवी असेल तर तुम्ही काढू शकता, पण मी इथे सालासकटच घेणार आहे। त्यानंतर इथे मी मिरची घेतलेली आहे, जवळजवळ मी 5 मिरच्या घेतलेल्या आहेत। तर ही मिरची तिखट नाही आहे त्यामुळे मी जास्त मिरची घेतलेली आहेत। मिरची आपल्या आवडीनुसार आपण किती तिखट खातो त्यानुसारच घ्यायची आहे। आपण ह्याला बारीक वाटून घेऊया। इथे आपण मिरची आणि शेंगदाणे बारीक वाटून घेतलेले आहेत, तर ते आपण साबुदाण्यामध्ये घालून घेऊया। त्यानंतर इथे मी 2 मोठे बटाटे घेतलेले आहेत, ते आपण किसून घालणार आहोत ह्यामध्ये। तर छान असं हे किसून घालायचं आहे। ह्यामध्ये आपण घालणार आहोत 1/2 चमचा जिरं। आता जिरं काही ठिकाणी खातात उपवासाला, काही ठिकाणी नाही खात। तर ज्यांना जे नाही खात त्यांनी हे नाही घातलं तरी पण चालू शकतं। चवीनुसार घालूया मीठ। आता इथे मी साधं मीठ वापरलेलं आहे, तर काही जण फक्त उपवासाचंच मीठ खातात, तर तुम्ही उपवासाचं मीठ घालू शकता यामध्ये। ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालतात। आता कोथिंबीर काही ठिकाणी चालते, काही ठिकाणी नाही चालत, त्यामुळे मी इथे नाही घातली। मी जर तुम्ही खात असाल तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालू शकता। तर आपण हे सर्व आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित। तर इथे जे साबुदाणे आहेत ते आपण छानसे असे मिक्स करून घेतलेले आहेत। आपण असं हाताने गोळा करून बघायचं की आपल्याला हे थापता येईल का। जर असं वाटलं की हे सुक्क आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही दही घालू शकता, पण हे आता व्यवस्थित थापलं जाऊ शकतं त्यामुळे मी काही दही घालत नाही ह्याच्यामध्ये। आता मी इथे प्लास्टिक घेतलेलं आहे आणि ह्या प्लास्टिकला आपण तेल लावून घेऊया। आणि ह्याच्यावर आपण थालीपीठ थापून घेऊया। आता इथे पिठाचा गोळा मी घेतलेला आहे, छानसं गोलाकार करायचं आणि ह्याला थापून घ्यायचं। हाताला चिकटत असेल तर थोडंसं तेल लावून घ्यायचं हाताला आणि ह्याला आपण छानसं असं थापून घेऊया। ह्याला आपण गोलाकार करून घेऊ व्यवस्थित। थोडंसं जाडसरच ठेवायचं, खूप पातळ असं नाही बनवायचं। आता इथे छान असं आपण गोलाकार थापून घेतलेला आहे ह्याला। आता आपण ह्याला मस्तपैकी भाजून घेऊया। आता इथे मी तवा जो आहे तो प्रीहीट करायला ठेवलेला आहे, त्यावर आपण तेल घालून घेऊया। थोडंसं तेल किंवा तुम्ही जर उपवासाला तूप खात असतील तर मग तूप, दोघांपैकी एक। इथे जे थालीपीठ आहे ते आपण ह्याच्यावर घालून घेऊया। इथे एक साईड आपण छानशी मंद आचेवर शेकून घेतलेली आहे, तर आता आपण ह्याला पलटूया। त्या अगोदर ह्याच्यावर तेल घालून घेऊ। तर मंद आचेवर करायचं आहे आणि पूर्ण असं क्रिस्पी होऊ द्यायचं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता इथे खूप छान असा हा पराठा बनतो। आता त्या साईडने सुद्धा आपण छान असं शेकून घेणार आहोत। जवळजवळ 3 ते 4 मिनटं लागतात एका साईडला छान असं शेकायला। तर इथे तुम्ही बघू शकता आपला जो पराठा आहे साबुदाण्याचा तो दोन्ही बाजूने छान असा आपण शेकून घेतलेला आहे, क्रिस्पी करून घेतलेला आहे। आता असंच मी एक दुसरा पराठा बनवते। हा पराठा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता असंच आपण दुसरा पराठा शेकून घेऊया। मी इथे हा पराठा थापून घेतलेला आहे, त्याला छान असं काढून घेऊ।
आणि शेकून घेऊया। इथे आपला दुसरा पराठा पण आपण पलटी करून घेऊया, छान असं शेकून घेऊ त्याला। तर इथे आपला दुसरा पराठा सुद्धा छान असा क्रिस्पी झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊया, तुम्ही ते बघू शकता। साबुदाणा पराठा आपला तयार आहे, आपण त्याला दह्यासोबत सर्व करूया। दरवेळेला खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा छान पर्याय आहे। आवडलं तर लाईक करा, शेअर करू शकता, काही कमेंट्स असतील तर लिहा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, बाय बाय।